पश्चिम श्रीलंकेत हार्डवेअर स्टोअर चालवणाऱ्या मोहम्मद इलियास यांच्यासाठी तसा हा नेहमीसारखाच दिवस. पण त्यांचे नेहमीचे गिराईक अलीकडे दुकानात येत नाहीत. सिंहली बौद्ध समुदायातल्या लोकांनी इलियास आणि इतर मुस्लिम विक्रेत्यांवर अघोषित बहिष्कार टाकला आहे. एप्रिलमध्ये ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या बॉम्ब हल्ल्याचे हे पडसाद आहेत. त्या ईस्टर संडेनंतर सिंहली लोक माझ्या दुकानाकडे फिरकतही नाहीत. माझे 90% सिंहली गिरायक मी गमावलेत. आतापर्यंत 1000 रुपयांचं नुकसान झालंय. आता काही लोक परत यायला लागलेत, पण हे असंच सुरू राहिलं तर मी काय करायचं? मुस्लिम कट्टरतावादी गटाने 21 एप्रिलला घडवून आणलेल्या स्फोटात शेकडो निष्पापांचा बळी गेला होता. पण आता इथला मुस्लिम समाज याची झळ सोसतोय. स्थानिकांकडून त्यांना लक्ष्य केलं जातंय. श्रीलंकेतला मुस्लिम समाज व्यापार उद्योगात गुंतलेला आहे आणि सिंहली लोकांनी त्यांच्यावरचा बहिष्कार कायम ठेवला तर पुढे जाऊन आपलं खूप मोठं नुकसान होईल अशी त्यांना भीती वाटतेय. यामागे राजकीय हितसंबंध असल्याचाही त्यांचा आरोप आहे. मधल्या काळात मुस्लिमांच्या मालमत्तेवर हल्ले झाले. काही बौद्ध मठांवर मुस्लिम विरोधी भावना भडकवल्याचा आरोपही झाला. एकाही संस्थेने मुस्लिमांच्या दुकानातून वस्तू घेऊ नका असा फतवा काढलेला नाही. लोक स्वतःहून तसं करतात. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. उलट मुस्लिम समाजानेच याचं उत्तर शोधून काढलं पाहिजे. अख्खा मुस्लिम समाज हिंसाचाराने बरबटलाय असं आमचं म्हणणं नाही, पण मुस्लिम व्यापाऱ्यांनी पुढे येऊन कट्टरतावादी मुस्लिमांचा पर्दाफाश केला पाहिजे. मुस्लिम नेत्यांना अर्थातच हे पटत नाही. आमच्याकडे बोट दाखवणं त्यांनी थांबवलं पाहिजे. आम्ही आत्मपरीक्षण करू आणि करतच आहोत. आमच्या समाजात काय चुकतं हे बघणं आमचं काम आहे, पण एखाद्या घटनेचं खापर अख्ख्या समाजावर फोडणं हे पण चुकीचं आहे. कम्युनिटी पुटिंग द ब्लेम एंटायरली ऑन द कम्युनिटी फॉर इट्स फेलियर्स इज नॉट गुड इनफ. श्रीलंकेत यावर्षी अध्यक्षीय निवडणुका आहेत आणि अशा वेळी मुस्लिम विरोधी राजकारण करून मतं गोळा करणं सोपं आहे. अशा राजकारणात आपला नाहक बळी जाऊ नये एवढीच मुस्लिम व्यापाऱ्यांची आशा आहे.